आज शिवनी येथे झालेल्या सांगली जिल्हा परिषदतर्फे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे पायाभरणी व नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते पेयजल पाण्याच्या टाकीचा पायाभरणीचा शुभारंभ झाला. तर कडेपूर गावचे लोकनियुक्त सरपंच उद्योगपती श्री सतीशभाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते नळपाणी पुरवठा या योजनेचे सेपळ वाढवून व फित कापून शुभारंभ झाला. या कार्यक्रम प्रसंगी कडेगाव नगर परिषदचे नगराध्यक्ष माननीय धनंजयभाऊ देशमुख, कडेपूर नगरीचे आदर सरपंच माननीय सतीशभाऊ देशमुख, नगरसेवक गायकवाड, युवा नेतृत्व विश्वजित यादव देशमुख, सतीश यादव, धनाजी यादव, सूर्याजी यादव, अक्षय यादव, जिल्हा परिषद सदस्य सौ रेश्माताई साळुंके, उपसरपंच वर्षालताई महाडिक, सरपंच संदीपभाऊ पवार, पहलवान अजित मोहिते यांच्याबरोबर परिसरातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी या गावचे भाजपाचे युवा नेतृत्वाने प्रास्ताविक केले. प्रसंगी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा शिवनी ग्रामस्थांच्या वतीने चार सेपळ पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. आपले नेते माननीय बाबा देशमुख आणि माझे अध्यक्ष संग्राम भाऊ, लोकनियुक्त सरपंच माननीय सचिव भाऊ यांच्या हस्ते आज ते टॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे. याच्या अगोदर सगळ्यांना माहिती आता म्हणून एक दोन मिनिटाचा आपला वेळ घेतो. याच्यापूर्वी एक उद्घाटन झाले, त्यांचा काही संबंध असताना त्यांनी उद्घाटन केलं. माझ्या मते आपली ग्रामपंचायत सत्ता असताना भाऊंच्या माध्यमातून या पेयजल योजनेचं मंजुरी मिळाली, त्यानंतर सत्तेत परिवर्तन झालं, कामाला आपल्या जागा नसण्यामुळे जरा वेळ गेला, अचानकपणे त्याने ग्रामपातळीची सत्ता